दुनिया भर में फैल रहे मंकी पॉक्स के बारे में जानकारी देते हुए स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने कहा कि मंकी पॉक्स साउथ अफ्रीका से आने वाली बीमारी है और इसके मरीजों की संख्या यूके और यूएस में दिख रही है, लेकिन भारत में अभी तक कोई भी मरीज नहीं पाया गया है। राजेश टोपे ने मंकी पॉक्स बीमारी के बारे में जानकारी देते हुए कहा कि मंकी पॉक्स यह रोग हवा में नहीं बल्कि एक दूसरे के संपर्क में आने से फैलता है या फिर जानवर और मनुष्य के संपर्क में आने से फैलता है। फुंसी आना और बुखार आना यह इस रोग के लक्षण है। साधारण 2 से 4 सप्ताहों तक यह रोग रह सकता है, लेकिन चिंता की कोई बात नहीं है। कोरोना और मंकी पॉक्स का कोई संबंध नहीं है। वहीं दूसरे देशों से भारत आने वाले लोगों की एयरपोर्ट पर जांच की जा रही है। लक्षण दिखने पर तुरंत उपचार के लिए प्रयत्न किए जा रहे हैं। मुंबई में कस्तूरबा गांधी अस्पताल में एक स्वतंत्र वार्ड और डॉक्टरों की टीम भी कार्यरत है। मंकी पॉक्स हा बेसिकली साउथ अफ्रीका मध्ये तिथून म्हणजे त्या भागातून येणारा हा आजार आहे। आज यूके यूएसए या काही देशांमध्ये सुद्धा आपल्याला मंकी पॉक्सचा काही प्रमाण आढळलं आहे असं सांगण्यात आम्हाला आलेलं आहे, पण आपल्या देशामध्ये एकही अशी मंकी पॉक्सची केस आढळलेली नाही। हा जो व्हायरस आहे हा व्हायरस हवेतून प्रसृत होत नाही, हा ह्युमन टू ह्युमन टच किंवा ॲनिमल टू ह्युमन टच अशा माध्यमातूनच तो प्रसृत होतो। हा साधारणपणे याचे जे सिम्पटम्स आहेत ते रॅश येणं म्हणजे पुरळ येणं, ताप येणं या संदर्भातले आपल्याला त्याचे लक्षणं आढळतात, आणि साधारणपणे 2 आठवडे ते 4 आठवड्यापर्यंत हा याचं एक इन्फेक्शनचं प्रमाण आणि आजाराचं प्रमाण राहू शकतं। याची फॅटल्टी रेट जी आहे म्हणजे मृत्यूचा जो दर असू शकतो तो 1%-10% आहे असं अभ्यास करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आलेल्या रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। साधारणपणे 1-2 दिवस जे पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता म्हणजे कॉन्टॅजियस किंवा इन्फेक्शन होण्याची तो कालावधी आहे। तर ही हिस्ट्री मी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं की जनतेला कळावं। त्याचबरोबर माझं या निमित्ताने फार स्पष्ट सांगणं आहे की काळजी करण्याचा कुठलाच विषय नाही आहे, एकही केस आढळलेली नाही। आज आपण काय काय करतो आहोत, तर या देशातून जिथे जिथे इन्फेक्शन आहे त्या देशातून येणाऱ्या लोकांना स्क्रीनिंग करण्याचं काम एअरपोर्ट्सवर सुरू झालेलं आहे। त्यामुळं एअरपोर्ट्सवर सुरू झालेल्या या स्क्रीनिंगच्या माध्यमातून आपण जर या पद्धतीचं काही सिम्पटम आढळलं तर आपण त्या ठिकाणी त्यांचे स्वॅब्स घेऊन आपण ते NIVला पाठवतो आहोत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला पाठवतो आहोत, आणि त्यांच्या रिपोर्टच्या अंतीनंतर आपण ठरवतो आहोत। तर कस्तुरबा गांधी हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण एक स्वतंत्र वॉर्ड याच्यासाठी ठेवलेला आहे, हॉस्पिटलचे डॉक्टर्स स्वतंत्र डेडिकेट केलेले आहेत, एक तयारी म्हणून निश्चित प्रकारे सगळ्या गोष्टींची केलेली आहे। जनतेला सुद्धा सगळ्या जिल्ह्यामधल्या लोकांनाही अवेअर केलेलं आहे की रॅश असतील, ताप येत असेल आणि अन्य काही गोष्टी असतील तर त्या संदर्भातले स्वॅब्स द्यावेत आणि तपासणी करून घ्यावी। तसं काळजीचा विषय नाही आहे, कारण हा हवेतून प्रसृत होत नसल्यामुळे त्याची फार मोठ्या पद्धतीनं इन्फेक्टिव्हिटी रेट असू शकत नाही, परंतु एक सतर्कतेचा आणि काळजीचा विषय म्हणून या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला ही माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।